काय पुण्याला? आई अंबा बाई काय लीला चालवलंयस ग बाई? प्रिया तुझ्याशिवाय या घरात माझं कसं होणार? तुझ्याशिवाय नाही ग कोण बघणार मला माझ्या म्हातारपणी? आणि काय सांगावं, तुला जसं या घरातून काढून टाकलं तसं मला बी काढून टाकलं तर? आई अंबा बाई कसं होणार ग माझं? अत्या मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. तस तू सत्यजितला सांगितलंय? सत्यजितनी त्याचा निर्णय दिलाय. आता मी माझा निर्णय घेणार आहे. अगं पण कसं करणार? शालिनी वहिनीला सांगून तर काहीच उपयोग नाही. ती काय सत्यजितच्या शब्दाबाहेर जाणार नाही. कुणाला काय सांगणार? कुणाला काय सांगायचं ना ते मला चांगलंच माहितीये, पण मला सत्यजितला सोडून जायचं नाहीये. अगं पण कसं होणार आहे? आता त्याचा काय बी उपयोग नाही बघ. सत्यजित म्हणलाय ना म्हणजे तुला जावंच लागणार. ये बघ मी तुझी बॅग भरते, तू कधी निघणार आहेस? अत्या सत्यजित सांगणार आणि मी ऐकणार. आता गेले ते दिवस. म्हणजे परत तू जीव बीव द्यायचा विचार करतेस की काय? नाही. आता मी माझा हुकमाचा एक्का वापरणार. तुम्ही इथे? तुला काही अडचण नाही आहे ना या खोलीत? नाही. नाही तशी छानच आहे, खोली मोठी आहे. हा बेड पण छान आहे, सॉफ्ट आहे, स्पेशियस आहे. हा ड्रेसिंग टेबल, कूलिंग पण छान होतं या खोलीत. व्ह्यू तर मस्तच आहे बघ ना. आत्ता मला कळलं तू प्रेमात पडलेस या खोलीच्या, आणि म्हणून तुला ही खोली सोडवतच नाही. तुम्ही असं का विचारता? तुला रात्री आपल्या खोलीत येण्याची बंदी आहे, दिवसा आलीस तर काही जगबुडी नाही येणार. आई हे मी तुमच्यासाठी आणलंय. खर तर घरून येतानाच आणलं होतं. तुमचं हे कडं जरा जुनं झालंय म्हणून, म्हणजे बघितलं होतं मी म्हणून आणलं. आवडलं? खूप. पण मंजरी मी हे कडं हातातून काढू नाही शकत. आईनं स्वतःच्या हातानं घातलं होतं हे कडं अंबाबाई समोर जेव्हा मी माझं पहिलं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलं होतं तेव्हा.
त्यामुळे ते कितीही जुनं झालं तरी ते हातातच राहील. हा हे ब्रेसलेट घालू शकतो मी स्पेशल ओकेजन्स ना. बरं मला सांग, तू लग्नाआधी हे ब्रेसलेट माझ्यासाठी घेतलंस म्हणजे अशी काही पद्धत असते का नवरा बायकोनं एकमेकांना गिफ्ट देण्याची? नाही नाही तसं नाही, मला आवडलं म्हणून घेतलं. नाही मला मला पण द्यायचं आहे तुला गिफ्ट, काय देऊ? अहो असं असं विचारून गिफ्ट देतात का? नाही पण मला सुचत नाही, तूच सांग ना. बघा विचार करा. बायकांना नेमकं काय आवडतं हा विचार मी नाही करू शकत. मग जाऊ द्या, मला तुला गिफ्ट द्यायचंय आणि ते काय असेल हे तू मला सांगायचं, कळलं? जवळच्या माणसांना काही दिलं ना तरी ते हवं हवंच वाटत. मग जवळच्या माणसाला जवळ येण्याची सुद्धा परवानगी हवी. म्हणजे गिफ्ट काय हवंय ते विचारण्यासाठी. मी मागीन ते द्या. या पृथ्वीवरच काहीही दे, चंद्र तारे मागितलेस तर मिळणार नाहीत. ठीक आहे, वेळ आली की मागून घे. द्याल ना? प्रॉमिस. प्रॉमिस. संध्याकाळपर्यंत विचार करून ठेव. वेळ पाळा फक्त, ठीक आहे? बाय. आई मला बोलावलोत का? हो अगं, उद्या आपल्या घरी कार्यक्रम आहे, सोनमुख दाखवायचा. काय लग्न जरा घाईतच झालं, बऱ्याच लोकांना येता नाही आलं, त्यामुळे त्यांना आमची सून नको दाखवायला. शिवाय त्या बायका आपल्या घरी येतील, तुझी त्यांच्याशी ओळख होईल. चालेल ना? हो म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. वहिनी सोनाला फोन करायचंय ना? हो नंबर द्या मला. आई काही कामं असतील तर सांगा मला, मी करते. कामं होतील ग, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमंत्रण द्यायचं काम, ते मलाच करायला पाहिजे. म्हणजे हा मावशीच्या औषधांचा डबा, मी त्यावर डॉक्टरांचा नंबर लिहून ठेवलाय, तो प्लीज सेव्ह कर. बरं. आणि ह्या गोळ्या आज घ्यायच्या. मंजिरी मावशीला हाय बी पी आणि डायबिटीसचा त्रास आहे, त्यामुळे तिने जरी गोळ मागितलं तरी प्लीज तिला देऊ नको. दिवसातनं फक्त 1.5 चमचा साखर आला आवडेल. ओके चालेल. प्रिया आणखीन एक गोष्ट, औषधं जर रोजच्या रोज घेतली नाहीत तर तिला त्रास होतो, म्हणजे चक्कर वगैरे. जर आणखी त्रास झाला तर ती बेशुद्धही पडू शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. सो प्लीज प्लीज टेक केअर. बापरे, नाही आपण दोघी मिळून घेऊयात त्यांची काळजी. नाही मी आता इथे नसीन म्हणून तुला हे सगळं सांगून जाते, तुलाच काळजी घ्यावी लागणार. आता तू कुठे चाललीयस?
म्हणजे सत्यजितने काही सांगितलं नाही का? तुम्हाला पुण्याला पाठवतोय कायमच. आता हे काय आणि असं काय मोठं गठुडं ठेवलं तिकडं? जॉब नोकरीसाठी. लवकरात लवकर जॉईन करायचं. अगं पण काय गरज आहे तुला नोकरी करायची? इथं काही कमी आहे का? नाही तसं नाही म्हणचं. काय आता सत्यजितने हा विचार केलाच असेल ना? हो पण एकदम कोल्हापूर सोडून पुण्याला. अगं त्यातच प्रियाचं भलं असेल. तसं नसतं तर सत्यजितने हा निर्णय घेतला असता का? हॅलो. हो मीच फोन केला होता. काय झालं जरा? विठ्ठल. सत्यजित मला जरा बोलायचंय, वेळ आहे का? म्हणजे मी असा विचार केलाय, म्हणजे खरं मला हे करायलाच हवं होतं, पण म्हणजे हो उद्या आपल्या घरी सोनमुख बघायचा कार्यक्रम आहे. उत्तम. नाहीतरी आज मी रात्री उशीर येणार होतो पुण्यावरून. आता मी उद्या रात्रीच येईन. का? नाही म्हणजे तू कशाला घराबाहेर राहायला पाहिजे? आई सुनमुख बघण्याचा कार्यक्रम आहे ना. हो तुम्हाला बायकांच्या या कार्यक्रमात माझं काय काम? छान कार्यक्रम करा, एन्जॉय करा आणि काही लागलं तर मला सांगा. येतो. हॅलो. हां शेलार बाई. हे बघ तू ऐक माझं, तू थांब ना इथे. आता सत्यजितच्या हुकमापुढे कोणाचं काय चालणार? त्याच्या शब्दापुढे तर नियती सुद्धा आपला मार्ग बदलू शकत नाही. बरीचशी आमंत्रण मी फोनवर केली आहेत, पण काही घरं अशी आहेत जिथे मला स्वतःच जायला पाहिजे का? नाही तर भोसले, शेलार, पॅलेसच्या मागचे पाटील, नंतर निंबाळकर, ते राहिलेच. आणि प्रत्येक ठिकाणी किमान 10 मिनिटं तरी जातील, म्हणून घाई चालली आहे, दुसरं काही नाही. एक बरं केलंस बघ, सुनमुखच घाट घातलंस ते. हो त्या निमित्ताने ओळखी होतील मंजिरीच्या, आणि सगळ्यांना दिसेल मला कशी लाखात सून मिळाली आहे ते. बघतील बघतील, समजे बघतील. आता या सुनाच काय करायचं? नाही म्हणजे या मुलीचं काय करायचं ते बघू नंतर. एक काम करावंच, हिला आपल्या त्या महालक्ष्मी वस्त्रभांडार मध्ये घेऊन जा आणि जरा 2-4 बऱ्या साड्या आण्या नेसायला. का? हे चांगलं आहे की? यस धन्य. आय मीन आय एम कम्फर्टेबल. मुधोळकरांच्या घरात हे असले कपडे नाही चालत, साड्याच नेसाव्या लागतील. येते म्हणस. खरंच निघालीस? जायलाच हवं का? हो.
प्रिया तू गेलीस तर मला नाही करमणार ग इथे. म्हणजे मला आजपर्यंत एवढी जवळची मैत्रीण कोणीच नव्हती आणि तुझ्याशी चारच दिवसात एवढी घट्ट मैत्री झाली आहे. प्लीज नको ना जाऊस. तुला आत्ता असं वाटतंय मंजिरी, पण उद्या जेव्हा मी नाही ग, मला खरंच खूप आधार वाटतो तुझा. म्हणजे माझ्या पाठीशी कोणीतरी आहे असं वाटतं, मग कसलीच काळजी नाही वाटत. वाईट वाटेल थोडे दिवस, पण मग मी नसण्याची सवय होऊन जाईल. प्रिया अगं, काही दिवसानंतर तू विसरू नाही जाशील की प्रिया नावाची मुलगी या घरात राहत होती आणि तुला तिच्याबद्दल इतकं काही वाटत होतं. पण असं नाहीये, हे घर तुझ्याशिवाय पूर्ण नाही होऊ शकत. मलाही असंच वाटत होतं. पण ते खरं आहे ना? खरं तर हे की हे घर माझं नाहीये, मला जावंच लागेल. हे घर तुझं आहे मंजिरी, तुझ्या हक्काचं आहे, सांभाळ. कशाला उगीच त्रास करून घेतेस माझ्यामुळे? प्रिया प्लीज, मी मंजिरी तुला त्रास झालेला मला नाही चालणार, मला नाही आवडणार, आणि ते सुद्धा माझ्यासारख्या एका घराबाहेरच्या मुलीमुळे. हे घर तुझं पण आहे, या घरातलीच आहेस ना तू. समजूत काढायला हे सगळं ठीक आहे, पण वास्तव वेगळं. आपल्या दोघींनाही माहिती आहे की सत्य हेच आहे की हे घर माझं नाही आहे. कळायला थोडासा उशीर झाला, पण आता कळलंय. हे बघ, तू ऐक माझं, तू थांब ना इथे. आता सत्यजितच्या हुकमापुढे कोणाचं काय चालणार? त्याच्या शब्दापुढे तर नियती सुद्धा आपला मार्ग बदलू शकत नाही. जाऊ दे. मला वाटतं तिचं बीपी हाय झालं असेल. तू दुपारचं गोळ्या दिल्या होत्यास? हो, मी गोळ्या दिल्या, पण माहित नाही काय झालं आईंना. साई, गोळ्या त्या टेबलावर आहेत. काय? संध्या, पाणी घेऊन ये. हे आमंत्रण म्हणजे ना दमछाक आहे. चहा आणू? मी जरा वरती जाऊन पडते म्हणजे बरं वाटेल. हॅलो, डॉक्टर जोंधळे का? हां, मी मुधोळकरांच्या घरातून बोलते. अहो, आमच्या आईची तब्येत जरा काय. अहो, पण मग कधी येतील आता डॉक्टर? अहो, ठीक आहे.
मी काय करू, काय झालं मंजिरी, काय झालं मावशीला? बघ ना, मला वाटतं तिचं बीपी हाय झालं असेल. तू दुपारचं गोळ दिलं होत्यास? हो, मी गोळ्या दिल्यात, पण माहित नाही काय झालं. आईंना गोळ्या त्या टेबलावर आहेत. काय